पनवेल महापालिकेची गुरुवारी झालेली विशेष महासभा कचरा प्रश्नावर विरोधकांच्या नकारात्मक भूमिकेमुळे गाजली. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या विशेष महासभेत कचरा हस्तांतरणाचा मुद्दा बहुमताने मंजूर करण्यात आला. तसेच आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांना देण्यात आलेला धमकीचा निषेध करून चौकशीची मागणी करण्यात आली. नकारात्मक राजकारण करणाऱ्या शेकाप नगरसेवकांच्या गोंधळामुळे या महासभेचे कामकाज 2 वेळा तहकूब करण्यात आले. बेशिस्त नगरसेवकांवर कारवाई करण्याचे निर्देश महापौर डॉक्टर कविता सुदमल यांनी दिले आहेत. पनवेल महापालिकेच्या विशेष महासभेत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात सर्वात महत्वाचा कचरा हस्तांतरणाचा मुद्दा 46-27 मतांनी मंजूर करण्यात आलाय. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका क्षेत्रातील सिडको अखत्यारीतील रस्ते, कचरा, सेप्टिक लाईन व इतर सेवा महापालिकेस हस्तांतरित करून नागरी सुविधा देण्यासाठी सर्वेक्षण करून अहवाल घेण्यासाठी एजन्सी नेमण्याचा प्रस्ताव दिला असून तो मंजूर करण्यात आलाय. नगरसेवक संतोष शेट्टी कचरा हस्तांतरणाच्या प्रस्तावावर चर्चा करत असताना विरोधकांनी महापालिकेला खर्च परवडणार नसल्याचे सांगून गोंधळ करण्यास सुरुवात केली. कचरा उचलण्याबाबत ठरावाच्या बाजूने किती मते याची आकडेवारी पीठासीन अधिकारी सचिवांना जाहीर करण्यास सांगितले असता विरोधी सदस्य उभे राहून घोषणा देत होते. यावेळी अजित पटेल यांनी सचिवांच्या हातातील माईक खेचून पळवला. या गोंधळामुळे महापौरांना सभागृहाचे कामकाज 2 वेळा तहकूब करावे लागले. त्यामुळे बेशिस्त नगरसेवकांवर कारवाई करण्याचे निर्देश महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांना दिले. कचरा उचलण्याच्या सेवेचे हस्तांतरण करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घालून आपल्या संस्कृतीचे दर्शन सभागृहात घडविले असल्याचा टोला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या प्रकरणी दिलेल्या प्रतिक्रियेतून विरोधकांना लगावलाय. ही कचरा सुविधा आहे ही घेतली तर काही जगबुडी होणार नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा कॉन्फिडन्स आलेला आहे की पनवेल महानगरपालिका ही सुविधा आहे ही समर्थपणे सांभाळू शकते. आणि आज सिडकोच्या परिसरामध्ये जे नागरिक राहत आहेत त्यांना कचऱ्याच्या समस्येला तोंड द्यायला लागतंय. नक्कीच ही समस्या कमी होण्यास त्याच्यामुळे मदत होणार आहे. ह्यासाठी आम्ही या इथे ठराव घेतला की सिडकोमध्ये समजा जो सिडको ज्या सुविधा देण्याची सुविधा देते कचऱ्याची, तर कचरा उचलण्याची सुविधा ही आपल्याकडे हस्तांतरित करून घेण्याची आम्ही या इथं आम्ही ठराव केलेला आहे. आणि ह्याच इथं विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी या इथं विरोध केला. विरोध अतिशय चुकीच्या प्रकारे होता. मला सांगा, मला कळलं नाही की त्यांची पण मागणी आहे की नाही घ्यायच्या, तर सर्व सुविधा मग ताब्यात घ्या, सर्व सुविधा ताब्यात घ्या. मग सर्व सुविधा ताब्यात आपण घेणारच आहोत, पण टप्प्याटप्प्याने आपल्याला घेणं हे आवश्यक आहे. शेवटी आपल्याकडे आज मनुष्यबळ कमी आहे, पण नक्कीच सिडकोचं मनुष्यबळ ह्या कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टरवरती फक्त 7 जणांचं होतं, तर आपण नक्कीच सांगा याच्यापेक्षा भरपूर जास्त जणं आपण याच्यावर लावू शकतो, जेणेकरून ही कचरा उचलण्याची सांगा जी सुविधा आहे ती नागरिकांना आपण चांगल्यात चांगल्या प्रकारे आपण देऊ शकू. विरोधकांचा हा जो काही विरोध होता तो अतिशय चुकीचा असा होता. नागरिकांना याच्यामुळं जे काही नागरिकांची समस्या दूर होणार आहे ते जर विरोधक या इथे ह्या सुविधा हस्तांतरित करण्याला विरोध करतायत, तर मग नक्कीच सांगता याच्यामध्ये विरोधकांचा काहीतरी याच्यामध्ये स्वार्थ दिसून येत आहे. आणि विरोधकांचा येथील नागरिकांच्या सांगा नागरिकांचे सांगा जी समस्या दूर होण्यासाठी जी मदत होणार आहे त्यालासुद्धा ते विरोध करतात. म्हणजेच त्यांचा नागरिकांनाच यांचा याचा अर्थ विरोध आहे असं मला वाटतं. त्यांनी आज जे संस्कृती दर्शन घडवलं ते अतिशय खराब असं होतं. या इथे मला असं वाटतं की आयुक्त साहेबांना जी धमकी आलेली होती, धमकीचं पत्र आलं, आणि इथं बाटली फेकण्याचा त्यांच्यावरती बाटली फेकण्याचा जो प्रकार केलेला आहे, दोन्ही प्रकार हे मला एकसारखे वाटत आहेत. ही संस्कृती जी आहे या संस्कृतीचा मी इथं पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इथं मी त्याचा निषेध करतो. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कचरा प्रश्नांवर विरोधकांनी केलेले राजकारण निंदनीय असल्याचे मत नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केले. आणि महानगरपालिकेमध्ये आपल्याला सगळे लोक या वृत्तवाहिनीवरती पाहतात, आपण काय करत आहोत. आमच्याकडे वेल क्वालिफाईड या ठिकाणी महापौर उपमहापौर मॅडम या व्यासपीठावर बसले असताना पीठासीन अधिकाऱ्यांच्या अंगावरती धावून येणे, आणि खऱ्या अर्थाने मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो की असे एक महिला, दोन महिला या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात या पनवेलचं, आणि त्यांच्या सभेसमोर जाऊन बाटली फेकणे, माईक खेचणे हे निंदनीय बाब आहे. म्हणून IPC प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करा अशी जगदीश गायकवाडची स्पेशली मागणी आहे. मी आमच्या भारतीय जनता पार्टी आणि RPAच्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीने मी या शासनालाही हे पत्र लिहितो की अशा प्रकारचं यांनी या ठिकाणी वर्तन केलेलं आहे. ही दादागिरी आहे, हा दहशत आहे, आणि दहशत आपल्या पनवेलचे नागरिक खपवून घेणार नाही, कारण सुसंस्कृत या पनवेलमध्ये नागरिक आहेत.
सिडको कचरा उचलण्याचे काम नीट करत नसल्यामुळे नागरिकांना आम्हाला सामोरे जावे लागते, त्यामुळे कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेने घ्यावी असे नगरसेवक संतोष शेट्टी म्हणाले. सन्मान्य आमदार प्रशांत दादा ठाकूरने जब भी महानगरपालिका स्वप्नाला है क्यों महानगरपालिकाला है सिडको ने काम नहीं कर रहा था. कचरा का मुद्दा, पानी का मुद्दा, रोड का मुद्दा, सिडको से कितना भी पत्र व्यवहार करो काम नहीं कर रहा था सिडको. इसके लिए माननीय आमदार साहब प्रशांत दादा ठाकुर साहब ने सिडको से हैंड वर्क करके लेने का बोल के महानगर पालिका लाया. महानगर पालिका ला के अभी 14 महीना हो गया, फिर भी एक एक मुद्दा हैंड वर्क करने का था, अभी तक महानगर पालिका और सिडको का मीटिंग नहीं हुआ, हैंड वर्क नहीं किया. इसके लिए हम लोग सोचा एक एक मुद्दा बोलेगा तो सबसे पहला कचरा का मुद्दा सिडको से हैंड वर्क करके महानगर पालिका का इसमें महानगर पालिका लेने का बोल के अपना ठहराव पास करके लिया. और 1 तारीख से कचरा का मुद्दा महानगर पालिका हैंड ओवर करेगा सर.